सादर झालं आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीची ही महत्त्वाची बैठक पार पडते. तर पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. जाहीर झालेला आहे जवळजवळ 1 लाख कोटीच्या योजना ज्या आहेत आज जाहीर केल्या गेल्या आहेत. त्याच्यामध्ये महिला आहे, युवा आहे, शेतकरी आहे, वेगवेगळे जे आहेत मागासवर्ग घटक आहेत, सगळ्यांना सगळ्यांचा विचार याच्यात केला गेला आहे. मनोज चरंग यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर आरोप केलेला आहे की काल माथेरे गावामध्ये जी दगडफेक झाली ती मुकुळांच्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवील. आमचे लोक जे आहेत म्हणजे आके वगैरे जे आहेत ते तिथे दर्शनाला चाललेले आहेत, त्यांच्यावर आम्हीच दगडफेक करू आणि तुम्ही आता प्रश्न विचारता. हो तो काय एवढा निव्वळ खोटं बोलतो काय, आणि तरी सुद्धा लोक त्याच्यावर विश्वास कसा काय ठेवतो. असं आहे की शांततेनं घ्या. आणि पहिला हल्ला कोणी केला असे जे कोणी असतील त्यांच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या जागच्या जागी निपटल्या पाहिजेत, नाहीतर ह्या अडचणीच्या ठरू शकतात. पोलिसांना माझं सांगणं, महाराष्ट्राला एवढं कमकुवत समजण्याचं काही कारण नाही आहे. आणि महाराष्ट्रावर जो बोजा आहे, तो जो डेफिसिट वाढलेला आहे, त्याच्याबद्दल काय नियोजन केलेलं आहे हे कोण बोलत नाही आहे. काही सविस्तर बजेट बघितलं तर तुम्ही कसं बघतात या बजेटवर, काय तुम्हाला क्रिटिसिझम? पॉप्युलरिस्टिक बजेट आहे. इलेक्शनला समोर ठेवून आणि लोकसभेचे जे निकाल विरुद्ध लागले ते समोर ठेवून यांनी हे बजेट केलेलं आहे. यांनी काही मतं वळतील अशात लोकांना कळत आहे की Thank you.